जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी नवी मुंबईतून एकाला डोंगरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. काल जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला होता. स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि अंकुश कदम यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हल्ल्याला जर सरकारचं समर्थन असेल, सरकार मुखदर्शक बनला असेल, तर या राज्यामध्ये घटना बाह्य सरकार आहेच, पण ते गुंडगिरीला पोसणारं सरकार आहे. ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या, त्याच पद्धतीनं हे सरकार म्हणजे टोळी आहे सध्याचं, आणि त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत, त्या टोळ्या चालवत आहेत. भाजप शासित राज्यात अगर लोकशाही राहिली नसती तर हा तीनपाट अजूनपर्यंत जेलमध्ये असता. कारण ह्याच्यासारखा भ्रष्टाचारी आणि महिलांना छळ करणारा त्यांनी आता मनमोकळी पद्धतीने उद्या रोज सकाळी येऊन जसं मुक्ताफळ उधळतो ह्याला लोकशाहीच म्हणतात. लोकशाही काय असते हे भारतीय जनता पक्षाच्या शासनमध्ये जाऊन विचार, आणि आणीबाणी काय असते हे जरा काँग्रेसच्या शासित जाऊन विचार, स्वतःच्या राहुल गांधीला विचार. स्वतःच्या पक्षामध्ये लागलेली गळती, नगरसेवक सोडतायत, आमदार सोडून जात आहेत, खासदार सोडून जात आहेत, पक्षातले पदाधिकारी सोडून जात आहेत, केवळ संपत्तीची भरती बघण्याचं काम संजय राऊत करतील का? दुसऱ्यावर चार बोट दाखवण्याआधी स्वतःच्या पक्षातली गळती, स्वतःच्या विचारधारेची गळती कुठे गेली? बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेची भरती. आणि संजय राऊत, तुम्हाला गळती लागली आहे ती तुमच्या विचारधारेची लागली, आणि म्हणून कावळी झाल्यासारखं सगळीकडे तुम्ही बघताय आणि तुम्हाला सगळीकडे पिवळी दिसते.